काचळवाडी आणि वेताळ बाबा या रस्त्यांचं भूमिपूजन संपन्न झालंय. काचळवाडी आणि काचळवाडी ते वेताळ बाबा रस्त्याचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी सावरगावचे सरपंच रेणुकाताई वारे, चेअरमॅन केरभाऊशेठ काचळे, त्याचबरोबर माजी सरपंच ज्ञानेश्वर काचळे, शाखा प्रमुख रामदास शेठ नायकोडी, विभाग प्रमुख आशिष हिंगे, ग्रामपंचायत सदस्य किरण गाढवे, माजी उपसरपंच देवराम मनसुख, भालचंद्र काचळे, त्याचबरोबर शंकर काचळे, ग्रामपंचायत सदस्य लताताई विजय ढमढेरे, गणपत काचळे, शरद काचळे, बळीराम महाले, भानुदास काचळे, शशिकांत मनसुख, विजय ढमढेरे, रेवननाथ काचळे, मुरलीधर काचळे, चंद्रभागा नायकोडी, बिनाताई काचळे, त्याचबरोबर प्रियंका काचळे, लताताई काचळे, मच्छिंद्रनाथ शेनकर, रमेश देशमुख यांसह कॉन्ट्रॅक्टर प्रतीक खुले, राहुल महाबरे आदी जण उपस्थित होते. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. जुन्नर तालुक्यातील ढालेवाडीतर्फे हवेली सावरगाव गटातील सर्व प्रमुख उपस्थिती, आवर्जून या गावच्या प्रथम नागरिक सावरगाव हे ढालेवाडीतर्फे हवेली गटातील सावरगाव हे गाव या गावच्या प्रथम नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ माऊलीशेठ काचळे, रामदासशेठ नायकोडी आणि सर्व मातापिता बंधुभगिनी, अतिशय आनंद होत आहे की सावरगाव या गावामध्ये आज भूमिपूजनाचा कार्यक्रम, रस्त्यासाठी 3 लाख आणि वेताळबाबा रस्त्यासाठी 6 लाख रुपये असे एकूण 9 लाखाचं भूमिपूजन माझ्या अगोदर रामदास बाबांनी सर्व सांगितलेलं आहे. परंतु ग्रामस्थांना एवढी विनंती करू इच्छितो, काम विकासासाठी निधी कमी पडू देणार एवढी शाश्वती मी देतोच, परंतु येणाऱ्या अडीअडचणी, समजा उदाहरणार्थ आता रोडचं काम करत असताना येणार पाईपलाईन वगैरे, हे सर्व समंजसपणाने न वादविवाद करता सर्वांनी समंजसपणा दाखवून चांगल्या प्रकारे करून घ्यावे. तसेच माऊली शेठ आपल्याला सांगू इच्छितो, मामा नक्कीच मी मार्गी लावतो, प्युअर वॉक 100% दिले काय राहणार नाही. प्युअर वॉकसाठी 5 लाखाची ऑलरेडी मी मागणी केलेली आहे आणि ते मंजूर होईलच. 8 ते 15 महिन्याभरात ते ऑर्डर यायची शक्यता आहे, कारण या कोरोनामुळे सध्या महामारी जसं जास्त बिमारी असल्यामुळे सर्व अधिकारी तिकडे बिझी असल्यामुळे थोडे अडचण होत आहे. तरी लवकर लवकर प्रयत्न करू, आपण निधी यायचा प्रयत्न करू. पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झाले नाही, तुम्ही ताबा घेतला का मला माहीत नाही, पण जर घेतलं नसेल तर राहिलेलं काम अपूर्ण पूर्ण झाल्यानंतरच ताबा घ्या. कारण कचन कंपनीचा मला फोन आलेला, मामा पा तू कॉन्ट्रॅक्टरला सांगून तेवढं कनेक्शन द्या आणि काही डिपॉझिटचा प्रश्न तो ग्रामपंचायत लेवलला तुमच्या लेवलला तुम्ही सॉल्व करून घ्या. आणि अजून कुठची जरी अडचण आली तुम्हाला माहिती मी तुमचा जे तुम्ही माझे जात निधीची अडचण येणार नाही दक्षता घेऊन सावरा पंचकृष्टीत मला वाटतं ढालेवाडीतर्फे आलेली सावरा वाटत सर्वात जास्त निधी दिला असेल तर सावरावला दिलंय. काय सांगा सर. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.